नमस्कार, आदरणीय गांधीश अंदर बड़ा से कराची, सम्मानीय परिचय सांसदी, उपस्थित सर्व मीडिया से अपनी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के वतीन कर्नल संतोष बाबू त्यांच्यासह 16 या रेजिमेंटच्या 20 सैनिकांच्या शौर्याचे व बलिदानाचे आदरपूर्ण स्मरण करत कृतज्ञतेच्या भावनेनं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. काँग्रेस पक्षाला आपल्या सशस्त्र सैन्याच्या देशसेवेच्या बांधिलकीबद्दल कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे. त्याचबरोबर देशाचं संरक्षण करण्याकरता केंद्र सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयाबद्दल आम्ही सरकारला सहकार्य करण्याचं अभिवचनही केंद्रीय पातळीवर दिलेलं आहे. लडाखच्या गलवान नदी खोरं, पोंगॉंग त्सो सरोवर आणि हॉट स्प्रिंग ह्या विभागामध्ये चीनने बेदरकारपणे केलेल्या अतिक्रमणाबद्दल आम्हाला सर्वांना गंभीर चिंता आहे. तो भारताचा अविभाज्य भाग आहे. ही चीनने केलेली घुसखोरी आणि अतिक्रमण आम्हाला कदापिही मान्य नाही. काँग्रेस पक्षानं सतत मे महिन्यापासून चीनी घुसखोरीबद्दलचा मुद्दा मांडलेला आहे, पण सरकार व त्यांचे मित्र आमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी दिशाभूल करणं आणि पक्षांतर आणि विषयांतर करणं यातच ते मग्न आहे. आपल्या देशाच्या हिंसनहीन भूमीचं संरक्षण करणे आणि चीनची घुसखोरी निर्णायकपणे रोखणे हे केंद्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे, ते घटनात्मक कर्तव्य आहे. सरकारमध्ये जो विरोधाभास आहे तो स्पष्ट झालेला आहे. अनेक वेळेला म्हणजे 3 जून, 17 जून, 20 जूनला संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र खातं यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकृत वक्तव्य केलेली आहे. त्यातली काही मी आपल्याला मांडतो. चीनी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. भारताच्या सामान्य गस्त पेट्रोलिंग प्रक्रियेमध्ये देखील अडथळा निर्माण केला जात आहे. अधिकृत वक्तव्य 6 जून 2020 नंतर प्रत्यक्ष ताबा रेषेत आमच्या बाजूला भारताच्या बाजूला गलवान खोऱ्यात बांधकाम केले गेले आहे. हे सगळं अधिकृत वक्तव्य असताना विरोधी पक्ष नेत्यांच्या 19 जूनच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी जे गंभीर वक्तव्य केलं की भारतीय हद्दीत कोणीही घुसलेलं नाही, अतिक्रमण झालेलं नाही आणि आमचं एकही ठाणं, आमची एकही चौकी दुसऱ्या कुणाच्या ताब्यात नाही. त्या सर्व वक्तव्यामुळं पहिल्या सर्व अधिकृत वक्तव्याचं खंडन झालं. त्यामुळं मग पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयाला सर्वसाधारण करावं लागलं. कारण या वक्तव्याचे अतिशय गंभीर परिणाम झाले. या वक्तव्यामुळं चीनने भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं आणि जगाला सांगितलं की बघा, भारताचे पंतप्रधान म्हणतात की आम्ही काहीच अतिक्रमण केलेलं नाही. म्हणजे ते आता चीनमध्ये फार लोकप्रिय झालेत असंही समजतं.